धुळे शहरात भाजपातर्फे ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी अनोखा आंदोलन करण्यात आलं. ठाकरे सरकारनं सरकार स्थापन करण्याआधी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं दिलेलं वचन न पाळता शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप लावत आंदोलनाच्या ठिकाणी थेट बळीराजाच्या वतीनं बळीराजाचा सवंगडी मानला जाणाऱ्या नंदीबैलाला थेट प्रश्न विचारून शेतकऱ्यांचं समाधान झालं आहे का हे नंदीबैलाकडून जाणून घेतलंय. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी नंदीबैलास विचारलं की ठाकरे सरकारतर्फे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का. यावर नंदीबैलानं मान हलवून नकार दिला. त्यानंतर हे सरकार जास्त वेळ टिकणार नाही असं भाजपाचा पदाधिकाऱ्यांनी म्हणतात नंदीबैलानं मान हलवून होकार दर्शवला. या भाजपाच्या अनोख्या आंदोलनात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनावेळी महिला सुरक्षा वर्तेखिलही महाविकास आघाडीच्या सरकारचा निषेध करण्यात आला. हे सरकार महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देत नसून महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवर अत्याचार वाढल्याचं यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांकडून आरोप करण्यात आले. या आघाडी सरकारच्या विरोधामध्ये आम्ही शेतकऱ्यांचाच राजा नंदीबैल आहे, जो शेतीमध्ये राब राब राबतो आणि साऱ्या जगाचा उदरनिर्वाह करतो. या राजाची पूजा करून आपण या ठिकाणी यालाच विचारू, बाबा अरे तुझा शेतकरी राजा हा राब राब राबून आजही अरे शेतकऱ्यांना खोटं बोलून जनतेचा विश्वासघात करून या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला का? आपण नाही नाही म्हणतोय नाही का का हा नाही नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला का? तुमची कर्ज माफी केली का? अरे 25,000 रुपये हेक्टरीसाठी तुमची कर्ज माफी दिली का? जे जनतेचा विश्वासघात करून हे सरकार ज्या ठिकाणी बसलंय त्यांनी जी शेतकऱ्यांची फसवणूक आणि या महाराष्ट्रात महिलांवर वाढता अत्याचार याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे या ठिकाणी एल्गार पुकारण्यात आलेला आहे. त्यांच्या निषेधार्थ या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टी आंदोलन करीत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात जो शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, जो महिलांवर अत्याचार होत आहे, ज्या महाविकास आघाडीचे सरकारने निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 25,000 रुपये प्रति हेक्टरी यांना कर्ज माफी केली पाहिजे, 25,000 रुपये हेक्टरी पैसे दिले पाहिजे आणि फळबाग धारकांना 50,000 रुपये हेक्टरी अशी घोषणा करणाऱ्या आता तेच सत्तेत आहे. त्यांनी हे पैसे ताबडतोब शेतकऱ्यांना दिले पाहिजे. परंतु जे 8,000 रुपये काळजीभाऊ सरकार असताना माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी दिले होते त्याच्यावर आतापर्यंत या महाविकास आघाडीच्या नावाने जे जनतेचा विश्वासघात करून सरकार बसलेलं आहे त्यांनी 1 रुपयाही जास्त दिला नाही. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू म्हणत त्यांनी अजून तो कोराही केला नाही. म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांचा राजा नंदीबैल या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी तर्फे ते आलेले आहेत आणि आपण त्यांनाच विचारूया का या महास्थगिती सरकार या महाविकास आघाडीच्या नावाने स्थापन झालेलं हे सरकार यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफी केली का? तो शेतकरीचा राजा स्वतः आपल्याला सांगेल का त्यांनी ही कर्ज माफी केली का नाही. म्हणून आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. अझर पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, धुळे.